नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि घेऊन आलो आहे छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी एक अत्यंत माहितीपूर्ण हवामान खात्याच्या अंदाजानुसार व सोबतच हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या माहितीनुसार हा पुढील येणाऱ्या दिवसांमधला हवामान अंदाज सांगणार आहे मित्रांनो तर पुढील येणाऱ्या तीन दिवसामध्ये आपलं जे काही पाऊस ज्या पद्धतीनं पडत आहे त्याच पद्धतीनं पडत राहील सोबतच मुसळधारसुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे तर तीन दिवसाच्या नंतर तुम्हाला सूर्य कदाचित पाहायला मिळू शकते तर त्यासाठी शेतकरी बांधवांनी ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला मोकळीकता मिळत आहे तर पुढील तुमची जे काही कामं आहेत शेतीतली ते जसं जसं मोकळीकता मिळत आहेत त्या त्या पद्धतीनं आपापली कामं करावी हे लक्षात ठेवावं त्यासोबतच तुम्हाला जर का तुमच्या शेतातलं पाणीही भरपूर प्रमाणामध्ये जात असेल तर मातीसुद्धा वाहून जाऊ नये यासाठी सुद्धा तुम्हाला काळजी घेणं फार गरजेचं आहे तर हा होता पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज आणि अशीच माहिती तुम्हाला प्राप्त करायची असेल मिळवायची असेल आणि काही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची शेतीची माहिती त्यासोबतच रानानवनातली माहिती वेगवेगळ्या वनस्पतींबद्दल माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर ह्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या आणि बे आज बेल बाजूजला आलेल्या बेलघंटीलासुद्धा क्लिक करा लाईक करायला मात्र तेवढं विसरू नका चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना माझा नमस्कार